पारनेर तालुक्याचे लोकनेते निलेश लंके यांच्या प्रतिष्ठानवर राष्ट्रवादी काँग्रेस शाखेचे उद्घाटन समारंभ पारनेर तालुक्यातील धोत्रे या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तर यावेळी निलेश लंके प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित देखील होते. राजमाता अहिल्यबाई यांच्या पुतळ्याचं पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाबाजी तरते हे होते. यावेळी धोत्रे या गावातील महिला व ग्रामस्थ यांनी आपल्या समस्या निलेश लंके यांच्या समोर मांडल्या. त्यामध्ये पिण्याचे पाणी, रोजगार तसेच कल्याणनगर रोडवरील टोल या गावासाठी मोफत करावा, तसेच गावासाठी कायमस्वरूपी ग्रामसेवक व तलाठी नेमावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. तर निलेश लंके यावेळी बोलताना म्हणाले की पारनेर तालुक्यातील मांडोहाल व काळू धरण यांचे पाणी पिण्यासाठी गावात आपण आणण्याचा प्रयत्न करू, तसेच रोजगार उपलब्धसाठी औद्योगिक वसाहत काढण्यासाठी आपण धोत्रे या ठिकाणी मिनी औद्योगिक वसाहत तयार करणार आहोत, असं यावेळी ते बोलताना म्हणाले. धन्यवाद देतो की तुम्ही इतक्या चांगल्या प्रमाणात या ठिकाणी मोठ्या राष्ट्रवादी पक्षाची शाखा काढली, शाखेचं कार्यालय पण काढलं. या ठिकाणी आल्यानंतर मिरवणूक वगैरे सगळ्या होती, पण तुम्हाला या निमित्ताने एक शब्द देतो. तुम्ही या ठिकाणी भाषण करताना सांगितलं की आम्हाला ग्रामसेवक येत नाही, आमच्या पाण्याचा प्रश्न आहे. या सर्व तुमच्या अडचणीच्या काळात आणि तुमचा भाऊ येण्यासाठी या पुढील काळात तुमच्या पाठीशी खांद्याला खांदा लावून काम करणार या निमित्ताने. त्याचबरोबर आपला जो प्रश्न आहे दुसरा, बेरोजगारी, बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी मागच्या 25-30 दिवसापूर्वी आपण सुपरमाडीसीमध्ये नोकरी मिळावा घेतला होता. त्या नोकरी मिळाव्याच्या माध्यमातून सुद्धा आपण एका दिवसात 5,634 मुला मुलींना नोकरी लावण्याचं काम केलं. येणाऱ्या काळात धोत्रा परिसर, ढवळपुरी परिसरात सुद्धा आपल्याला मिनी एमआयडीसी आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहे. धनगर समाजाचा घरकुलाचा प्रश्न आहे. आमच्या धनगर समाजाच्या या ठिकाणच्या मालांना आमच्या धनगर समाजाच्या चाळ्याचा सुद्धा प्रश्न आहे. ते सर्व येणाऱ्या काळात प्रश्न 100% सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. धनगर समाज अडचणीच्या काळात सर्वात या भागातला महत्वाचा प्रश्न आहे. धनगर समाजाला घरकुलाचा प्रश्न आहे, जवळपास त्या ठिकाणी सुद्धा तोच प्रश्न आहे, त्यांच्या कुटुंबाचा प्रश्न आहे. असे छोटे छोटे सर्व प्रश्न या पुढील काळात तर या कार्यक्रमासाठी धोत्रे गावचे ग्रामस्थ तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व निलेश लंके प्रतिष्ठानचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित देखील होते.